नवीन वर्ष साजरं करताय सावधान, बेकायदेशीर डॉल्बी, सुसाट गाड्या पळवणे व मद्यपान करणाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी यावेळी सांगितले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या अनुषंगानं पंढरपूर पोलिसांनी बंदोबस्ताची मोठ्या प्रमाणावरती तयारी केलेली आहे. आज सायंकाळी जे महत्त्वाचे चौक आहेत त्या ठिकाणी आम्ही बॅरिकेड्स लावून नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर हॉटेल्स, ढाबे या ठिकाणी बेकायदेशीररित्या किंवा नियमाचं पालन न करता ज्या पार्ट्याचं आयोजन केलेलं आहे त्याच्यावरती देखील आम्ही त्याची तपासणी करणार आहोत. त्याचबरोबर मोकळी मैदानं, ग्राउंड्स या ठिकाणी विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी बसून मद्याचं प्राशन करणं किंवा दारू पिणं हाही गुन्हा आहे. त्या अनुषंगानं देखील आम्ही तपासणीचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर नववर्षाच्या स्वागताच्या वेळी वाहनांचे सायलेन्सर काढणं किंवा वेगानं गाड्या पळवणं यावरती देखील आम्ही टाच आणणार आहे. तपासणी करून आवश्यक कार्यवाही त्या ठिकाणी आम्ही करणार आहे. त्याचबरोबर नववर्षाच्या स्वागताच्या वेळी विनापरवाना डॉल्बी लावणं, लाऊडस्पीकर लावणं हा देखील गुन्हा आहे. त्या दृष्टीने देखील आम्ही तपासणी करून कारवाईची आम्ही नियोजन केलेलं आहे, तयारी केलेली आहे. त्याचबरोबर मद्याचं किंवा दारूचं प्राशन करून जर वाहन चालवलं तर त्या ठिकाणी ह्या ब्रीथ ॲनालायझरच्या साह्यानं त्याची तपासणी करून त्या ठिकाणी याची त्याच जागी याचा रिपोर्ट काढून देखील कारवाईची आम्ही तयारी केलेली आहे. दारूचं किंवा मद्याचं प्राशन करून जर वाहन चालवलं तर त्या ठिकाणं कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंडाची तरतूद आहे, त्याची देखील आम्ही या ठिकाणी कारवाईची तरतूद केली आहे. मद्याचं प्राशन करून जर वाहन चालवलं तर त्याचं जे वाहन चालवण्याचा जो परवाना आहे, ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे त्याची निलंबनाची देखील तरतूद आहे. ते वाहन चालवण्याचा जो परवाना आहे तो देखील आम्ही जप्त करून निलंबनाची कारवाई करणार आहे. या ठिकाणी मी नागरिकांना नवीन वर्षाचं स्वागत करताना आवाहन करतो की आपण नवीन वर्षाचं स्वागत जरूर आनंदानं मोठ्या उल्हासामध्ये करावं, परंतु हे सर्व करत असताना आपण को एखाद्या कायद्याचा नियम किंवा नियमाचा भंग तर करत नाही ना याची जाणीव ठेवली पाहिजे. मी पोलीस विभागाच्या वतीनं सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.